नमस्कार स्पेशल रेसिपीमध्ये मी पल्लवी आपल्या सर्वांचे स्वागत करते तर आज मी कुकीजची दुसरी रेसिपी खास तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ही रेसिपी कोकोनट शिवाय आहे झटपट बनणारीही आहे आणि विदाऊट ओव्हनची आहे मी कढाईमध्ये या कुकीज अगदी इझिली बनवू शकता चला तर मग वेळ वाया न घालवता तर किचनमध्ये जाऊया आणि फटाफट रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाववाटी तूप घेतलेलं आहे ते मी या भांड्यामध्ये काढून घेते आहे हे नॉर्मल रूम टेम्परेचरवर असलेलं तूप आहे हे मी वितळून घेतलेलं नाही आहे किंवा फ्रीजमध्येही ठेवलेलं नाही आहे आता यामध्ये आपण अडीच चमचे पिठीसाखर घालून घेणार आहोत तुम्ही दोन चमचे ते तीन चमचे घातले तरी चालेल गोड तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता परंतु मी इथे अडीच चमचे पिठीसाखर घालून घेते आहे आता हे मिश्रण आपण व्यवस्थित फेटून घेणार आहोत साधारण एक नऊ ते दहा मिनिटे मैत्रिणीनं हे मिश्रण तुम्ही हँडविल्स किंवा बिटरनेही फेटू शकता किंवा तेही नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा अगदी व्यवस्थित हे मिश्रण फेटू शकता हे मिश्रण आपल्याला एकदम फ्लपी होईपर्यंत एकदम हलकं होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे साधारण दहा मिनिटे झालेली आहेत मी हे मिश्रण फेटते आहे हे बघा झालं आहे आता तुम्ही बघू शकता किती फ्लपी दिसतंय ते मैत्रिणींना यामध्ये मी अर्धी वाटी मैदा घालणार आहे पण हा मी आत्ता पाववाटी घातला आहे आणि पाववाटी मैदा मी थोड्या वेळानंतर घालणार आहे यामध्ये मी दोन चमचे बेसनपीठ घालून घेणार आहे आता यामध्ये मी अगदी चिमूटभर मीठ घालून घेणार आहे आता यामध्ये मी पाव चमचे बेकिंग पावडर घालून घेते आहे तुमच्याकडे बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा दोघांपैकी जे अवेलेबल असेल ते वापरले तरी चालेल आणि आता आपण हे मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत मैत्रिणींनं हे मिश्रण देखील अगदी हलक्या हाताने आपल्याला मिक्स करायचे आहे अजिबात त्याला प्रेशर देऊन दाब देऊन आपलं कणिक जशी मळतो तसे मळायचे नाही आहे आपल्याला हे आपण याचा फक्त हलक्या हाताने एक छोटासा गोळा बनवून घेणार आहोत मी मग अशी पाववाटी मैदा घातला होता आणि आता उरलेला पाववाटी मैदा मी आत्ता घालून घेणार आहे आणि अगदी हलक्या हाताने आपण हे मिक्स करून घेणार आहोत मैत्रिणींना आपल्याला दूध किंवा पाणी न वापरता हे मिश्रण अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं आहे फक्त तुपामध्ये बघा असं पीठ आता मी मळून घेतलेलं आहे आता आपण पुढची तयारी करूया मी इथे कढाईवर झाकण ठेवून दहा मिनिटे ही तापवून घेतलेली आहे प्री हीट केलेली आहे आता आपण यावरती झाकण असंच ठेवूया गॅस कमी करूया आणि आता आपण कुकीज तयार करून घेऊयात मिया दी है 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 दी मी याआधी जो कोकोनट कुकीज कशा तयार करायच्या जो रेसिपी दाखवली आहे सेम तसंच आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे हातावरती तो हलक्या हाताने प्रेस करून आपल्याला गोल करायचा आहे जास्त मळायचं नाही आहे आणि त्याला हलकासा दाब देऊन तो प्लेटमध्ये ठेवायचा आहे की आपला पेढा तयार झाला अगदी याप्रमाणे सर्व पेढे मी बनवून घेते आहे इथे हे बघा आता आपले सर्व पेढे तयार झालेले आहेत मी आता याला हलकसं चाकूने एक क्रॉस करते आहे एकदम जास्त खोलवर नाही करायचं आहे अगदी हलकंसं लाईटली करायचं आहे वरती आ, आता या पेड्यांमध्ये आपण थोडंसं अंतर ठेवायचं आहे थोडंसं गॅप ठेवायचं आहे कारण की मग ते जेव्हा बेक होतील तेव्हा ते फुलून थोडेसे मोठे होतात मी आता यावरती सजावटीसाठी बदामाचे काप लावून घेते आहे तुम्ही लावले नाही लावले तरी चालतील हे ऑप्शनल आहे आता या कुकीज मी कढाईमध्ये बेक करण्यासाठी ठेवून घेते आहे आपण ही कढाई अगोदरच प्री हीट केलेली आहे आता यामध्ये मी झाकण ठेवून आणि गॅस अगदी लो करणार आहे आणि एक साधारण दहा मिनिटे आपण या कुकीज बेक करून घेऊयात आता एक्झॅक्ट दहा मिनिटे झालेली आहेत हे बघा तुम्ही बघू शकता वरतूनच आता आपल्या कुकी अगदी प्रॉपर बेक झालेल्या आहेत मी गॅस बंद केला आहे आणि आता ही प्लेट मी हलकेच कढाईमधनं बाहेर काढून घेणार आहे थंड होण्यासाठी आता आपण हे थंड होण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटे ठेवायचं आहे त्यानंतरच हे कुकीज आपण काढून घ्यायच्या कुकीज आता पूर्णपणे थंड झालेल्या आहेत त्या मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते वाव मैत्रिणीनं तुम्ही बघू शकता आपल्या कुकीज किती सुंदर झालेल्या आहेत किती छान क्रॅक गेले आहेत त्याला आणि खूपच क कुरकुरीत झालेल्या आहेत खूपच छान दिसत आहेत आणि हाताला इतक्या छान वाटत आहेत मैत्रिणीनं अगदी बेकरीच्यापेक्षाही अगदी छान झालेल्या आहेत आपल्या कुकी तुम्ही बघू शकता आणि तुम्ही घरी स्वतः ट्राय करा अनुभव घ्या आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मी तुम्हाला इथे एक तोडून दाखवते आहे हे बघा तुम्ही बघू शकता खूपच सॉफ्ट अप्रतिम झालेले आहेत अगदी बेकरीमध्ये आपण बनवून आणतो त्याही पेक्षा अगदी खुसखुशीत दिसत आहे आणि याची टेस्ट सुद्धा खूप छान लागते मैत्रीण तुम्हाला माझ्या कुकीजच्या रेसिपीज कशा वाटल्यात ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्ही नक्की घरी ट्राय करा कुकीज एन्जॉय करा माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय